ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरून संप आणि वादळी चर्चा झाली असताना आता कामगार कारखान्याच्या दिशेने निघालेले आहेत आणि पुण्यामधल्या बैठकीमध्ये 14% दरवाढीचा जो निर्णय झालेला आहे, किमान 50% दरवाढीची अपेक्षा कामगारांना होती. मुकादमाकडून घेतलेली उचल फेडण्यासाठी नाईलाजाने कामगारांनी आता कारखान्याची वाट धरली आहे आणि या कामगारांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी. ऊसतोड कामगारांचा संप आता मिटलेला आहे आणि ऊसतोड कामगार कारखान्यावरती निघालेले आहेत. मात्र काल झालेल्या बैठकीनंतर ते समाधानी आहेत का हे पाहूयात. काल एक बैठक झाली, शरद पवार हे उपस्थित होते, ते तुम्ही ऐकली का आणि त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? समाधानी राहावंच लागेल, लॉकडाऊनमुळे पैसे घेतलेले आडी अडचणी होत्या, जाणे गेल्याशिवाय मार्गच नाही त्याशिवाय. आता तुम्ही कुठल्या कारखान्याला जायला, किती जण आहेत? जेवण शुगरला 4 जण, 4 कोयते. बर, काय नेमके तुमची भूम बघत होता, तुम्हाला काय अपेक्षित होतं बैठकीत होईल? काय अपेक्षित होतं, 50% तरी कमीत कमी वाढावं असं वाटत होतं. हां, नाही वाढलं त्याला काय इलाज आहे? एकूणच 50% तरी वाढावी अशी अपेक्षा त्यांची होती. आधी किती तुम्हाला मजुरी मिळत होती, आता 14% वाढ, समाधानी आहेत का तुम्ही? समाधानी तर नाही, पण मजबुरी असल्यामुळे जाणच लागते आम्हाला. असं होते ना, आमची अडचण अशी होती, त्यामुळे तर काय घरी काय काम धंदे नाही राहता, सध्या निघालात आम्ही. कसे तुम्ही उचल उचलता, किती उचल उचलली जाते? उचल जाती 80-90 हजार रुपये, त्यामुळे आम्हाला जावं लागते. आता काय मागणी आहे? पंकजा मुंडेंनी जी भूमिका घेतली तुम्हाला मान्य आहे का? काय आता मान्यच करायला लागेल ना, असं थोडंच आहे, पैसे घेतलेत ना. एकूणच ही भूमिका आहे ऊसतोड कामगारांची, त्यांना जाणं भाग आहे कारण ह्या सर्वांनी उचल उचललेली असते मुकदमाकडून आणि ती मुकदमांची उचल फेडणं गरजेचं असतं. त्यामुळे संपात काही होऊ जा, त्यांना मात्र ऊसतोडणीसाठी जावं लागेल अशी त्यांची भावना आहे. विष्णू बुर्गे, G24 तास, बीड.